नमस्कार, मी सतीश मुळे। KTV कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। येणारे पावसाळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज। उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आमदार उदय सामंत यांची ग्वाही। MIDC क्षेत्र व्यवस्थापक हरिश्चंद्र वेंगुर्लेकर हे सेवानिवृत्त झाल्याने अधिकारी कर्मचारी आणि उद्योजकांनी केला त्यांचा जंगी सत्कार। आणि कोकणातील वैद्यकीय क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या चिरायू हॉस्पिटलचे आमदार उदय सामंत यांनी केले कौतुक। बातम्या विस्तारानं पाहण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आ जा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। एपिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, रुग्णांची सेवा हेच आमचे ध्येय। अद्ययावत सोयींनी युक्त असलेलं आणि योग्य निदान व उपचार देणारं रत्नागिरीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आमची वैशिष्ट्य 24 तास अपघात विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, आधुनिक मशीनद्वारे आजारांचं योग्य निदान, नॉन कोविड सेवा, सर्व प्रकारची कॅशलेस सुविधा, 24 तास सर्व प्रकारची अत्यावश्यक सेवा उपलब्ध आणि सर्वसामान्यांना परवडतील असे दर। कोविडच्या पहिल्या लाटेत सुरू झालेले एकमेव खासगी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आमचा पत्ता एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाचणे रोड, रत्नागिरी। संपर्क 8482948439। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूया विस्तारानं। येणाऱ्या पावसाळ्यात संकटे उद्भवू नयेत म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत, परंतु नैसर्गिक संकटे आलीच तर त्याचा मुकाबला करण्यास रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे आमदार उदय सामंत यांनी सांगितले। तर या 900 कोटीमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड, ठाणे, पालघर यातला सगळ्यात जास्त निधी रत्नागिरीमध्ये आलेला आहे असं त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्याला तत्वतः मान्यता मिळालेली आहे। आता या सगळ्या ज्या गोष्टी आपण करतोय ते मागच्या वर्षीच्या पार्श्वभूमीवर करतोय। पुन्हा पुढे येऊ नये त्याची दक्षता आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे। कशा पद्धतीनं प्रशासनानं कामकाज केलं पाहिजे या सगळ्या सूचना मुख्यमंत्री मोदयांनी डिझास्टर मॅनेजमेंटची जी बैठक घेतलेली होती त्याच्या अनुषंगानं आज मी ही बैठक घेतली आहे। आणि सिंधुदुर्गातली बैठक देखील 3-4 दिवसापूर्वी पूर्ण झालेली आहे। दोन्ही जिल्हे आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सज्ज आहे असं मला प्रशासनानं सांगितलं। रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार उदय सामंत यांनी नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले। चिपळूणमध्ये पूर आलेला होता, तिथं मानवहानी झालेली होती, दापोलीमध्ये तोक्ते वादळामुळे नुकसान झालं होतं। या पार्श्वभूमीवर हा पावसाळा आहे। त्याच्यामुळे जास्त कुठं पाऊस पडलाय, कुठच्या तारखेला पाऊस पडलाय त्याच्यापेक्षा अजून 50 मिलीमीटर जास्त पाऊस पडू शकतो असं थोडं गृहित धरूनच संपूर्ण नियोजन करावं अशा पद्धतीच्या सूचना मी आता सगळ्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। या संदर्भात पूर्ण बैठकीची माहिती या जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब साहेबांना देखील मी थोड्या वेळामध्ये देणार आहे। आणि एक निश्चित करण्यात आलेलं आहे की डिझास्टर मॅनेजमेंटचे 4% पैसे जे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असतात म्हणजे इथला आराखडा जो आहे 150 कोटीचा त्यातले 4 कोटी रुपये म्हणजे 10-11 कोटी रुपये हे डिझास्टरसाठी असतात। आणि त्याला फार मोठी प्रोसिजर आहे म्हणजे तिथं विहीर होऊन गेली की त्याचा प्रस्ताव इकडे येणार, त्याच्यानंतर तो मंजूर होणार, परत पुढच्या पावसाळ्यामध्ये विहीर होणार। मी तशा सूचना दिल्यात की आपल्याला असं काही करता येईल का की विहिरीचं काम पुढच्या 48 तासामध्ये सुरू झालं पाहिजे, रस्त्याचं काम पुढच्या 48 तासामध्ये सुरू झालं पाहिजे। सर तसं मी वर्कआउट करायला सांगितलं आणि त्या पद्धतीनं प्रशासन आता कामाला लागलेलं आहे। चिपळूण येथील वाशिष्ठी आणि शिवनदीतील काढण्यात आलेला गाळ
परशुराम आणि आंबाघाट इत्यादी विषयांवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी पत्रकारांशी थेट संवाद साधला. आणि आपल्याला माहित असेल की वाशिष्ठी नदीचा गाळ काढण्यासाठी 9 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने डिझेलसाठी दिलेले होते, तर त्याचा देखील रिव्ह्यू मी घेतला. 79,84,000 क्युबिक मीटर गाळ काढायचा होता, त्यातला 7,60,000 क्युबिक मीटर गाळ काढून झालेला आहे. शिव नदीचा जो गाळ आहे जो नाम फाउंडेशननं काढला तो 2,05,000 क्युबिक मीटर आहे. पण थोडं मला इथं करेक्ट करायचं आहे की नाम फाउंडेशननं नाना पाटेकरने जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सगळ्यांनी त्याला धन्यवाद दिलेले आहेत. पण मशनरी त्यांची असते आणि डिझेल जे आहे ते शासनामार्फत दिलं जातं, तर तो 2,05,000 गाळ काढलाय आणि उर्वरित 5,45,000 क्युबिक मीटर गाळ हा शासनाच्या वतीनं दिलेल्या पैशातनं काढलेला आहे अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिली. आणि आज गाडीनं येत असताना मी देखील पाहणी केलेली आहे, मी उतरून पाहणी केली नाही, परंतु गाळ हा वाशिष्ठी नदीचा आणि शिव नदीचा चांगल्या पद्धतीनं काढलेला आहे. तसाच गाळ चांदेराई नदीमध्ये काढला जातोय, चांदेराई नदीच्या गाळाचं काम थांबलेलं आहे, ते देखील तात्काळ सुरू करण्याची सूचना आज मी या बैठकीमध्ये दिल्या. बेंचिंग एक्सकेवेशन ज्याला म्हणतात तशा पद्धतीची यंत्रणा त्या ठिकाणी केलेली आहे. घाट बंद राहणार नाही याची दक्षता घेऊ अशा पद्धतीची माहिती मला नॅशनल हायवेने दिलेली आहे. परंतु याच्या पलीकडे जाऊन मी त्यांना सांगितलं की एक वेळ 2 तास घाट बंद राहिला तर माणसंच अलीकडे आणि पलीकडे जमतात, पण लँडस्लाईड झाली तर जीव जातात हे मागच्या वेळी आपण बघितलेलं आहे. त्याच्यामुळे जीव जाणार नाही याची दक्षता नॅशनल हायवेच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. आंबा गटाच्या बाबतीमध्ये पूर्वीची परिस्थिती निर्माण झाली, त्याला सबस्टिट्यूट परिस्थिती काहीतरी त्यांनी काम तिथं केलं आहे, पण ते कामसुद्धा जे आहे ते पावसाळ्यामध्ये डॅमेज होऊ शकतं आणि ते होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे अशी सूचना मी केली. मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल नाके सुरू करू नयेत असे सक्त आदेश आपण संबंधित विभागाला दिले असल्याचे नामदार उदय सामंत पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले. सिंधुदुर्गचा पालकमंत्री म्हणून मी माझी भूमिका 8 दिवसांपूर्वी सिंधुदुर्गामध्ये जाऊन जाहीर केली. अजूनही काही काम हे शिल्लक आहे. असं असताना टोल सुरू करणं हे सिंधुदुर्गवासियांवर अन्याय आहे आणि तो टोल सुरू करण्यात येऊ नये अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या आहेत. आणि या मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी सर्वपक्षीय आहेत. त्याच्यामध्ये शिवसेनेनं देखील पुढाकार घेतला आहे, अन्य पक्षांनी देखील पुढाकार घेतलेला आहे आणि जोपर्यंत सिंधुदुर्गवासियांची खात्री होत नाही तोपर्यंत टोल सुरू होणार नाही आणि सिंधुदुर्गवासियांच्या MH07 गाड्यांना टोल देऊ नये ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे. आणि त्या संदर्भात देखील मी नितीन गडकरी साहेबांची पुढच्या रत्नागिरी जिल्ह्यात पण टोल होणार आहे. जे सिंधुदुर्गामध्ये मी सांगितलेलं आहे ते सुद्धा रत्नागिरी जिल्ह्याला लागू होतं, अजून कामं पूर्ण झालेली नाहीत. आणि MH08 या नंबरच्या गाड्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील टोल असू नये ही माझी लोकप्रतिनिधी म्हणून आणि मंत्री म्हणून भूमिका. कोरोना पुन्हा चोर पावलाने येऊ लागल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन नामदार उदय सामंत यांनी केले आणि विविध विषयांसह रत्नागिरी विमानतळावरची विमानसेवा आम्हीच सुरू करू असे म्हणाले. करोनाचा देखील आम्ही आज रिव्ह्यू घेतला. करोनाच्या 8 दिवसांपूर्वी 3 केसेस आपल्याकडे होत्या, आज त्या 14 केसेस झालेल्या आहेत. त्याच्यामुळं करोना देखील थोडा वाढताना आपल्याला जिल्ह्यामध्ये दिसतोय. आपल्याकडचं पहिला डोस जो आहे तो 98% लोकांना पूर्ण झालेला आहे, दुसरा डोस 84% लोकांना पूर्ण झालेला आहे. 12 ते 18 वयोगटातील 68% लोकांना हा डोस पूर्ण झालेला आहे. माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला देखील की चौथी लाट जर थोपवायची असेल तर बुस्टर डोसला जे पात्र आहेत त्यांनी देखील तो डोस घेतला पाहिजे आणि दुसरा डोस ज्यांनी घेतलेला नाही त्यांनी देखील तो डोस घेतला पाहिजे. मला असा प्रश्न विचारण्यात आला, मला असा प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या विरोधकांनी जर तुम्हाला विनायकराव साहेबांना विमानतळाचं काम जमणार नसेल करायला ते आम्ही करून दाखवतो अशी त्यांनी घोषणा केली आहे. त्याच्यावर मी उत्तर दिलं म्हणजे नक्की आता आमचं विमानतळ होणार आहे. आता सगळ्यांच्या लक्षात आलं आहे आमच्या विरोधकांच्या की आता विमानतळ होणार आहे, त्याच्यासाठी आपण आंदोलन केलं पाहिजे आणि चव्हाण साहेब आम्ही आंदोलन केल्यामुळे आता विमानतळ झालं ही सांगण्याची वेळ सिंधुदुर्गासाठी सारखी आता इथं आलेली आहे. त्याचा अर्थ रत्नागिरीकरांना आता अपेक्षा ठेवायला हरकत नाही की आमच्या रत्नागिरीच्या विमानतळावर टेक ऑफ होईल. सर माझी या संदर्भामध्ये मागच्या दौऱ्यामध्ये मी सविस्तर बैठक घेतली, तिथल्या लोकांचा गैरसमज दूर केला. 71 कोटी रुपयाचे ॲक्विजेशनसाठी आणलेले आहेत ते देखील आता 2-3 दिवसामध्ये मंजूर होतील.
30 कोटी रुपये टर्मिनल बिल्डिंग साठी आहेत ते देखील मंजूर झाले, त्याचा देखील आराखडा तयार होईल। मला असं वाटतं की आता आमच्या हितचिंतकांना कुणकुण लागलेली आहे की आता काम पूर्णत्वास जात आहे, त्याच्यामुळे आंदोलन केलं पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि त्याचं श्रेय हे उदय सामंतचं नाही, विनायक राऊतांचं नाही, हे सगळं आमचं आहे, हे सांगण्याची वेळ आता आली आणि म्हणून हा सगळा फटाफट चाललेला आहे। एक मिनिट याच्यामध्ये पुढे जाऊन सांगतो, पण ज्यांना कोणाला अजून फास्ट करण्यासाठी हे प्रयत्न करायचे आहेत ते करायला हरकत नाही, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। पुढच्या 8 दिवसांमध्ये मी स्वतः नितीन गडकरी साहेबांची, ज्योतिरादित्य शिंदेंची, धर्मेंद्र प्रधानांची एका विशिष्ट विषयावर बोलायला जाणार आहे। त्याच्यामध्ये पहिला मुद्दा रत्नागिरीचा विमानतळाचा आहे, तो ज्योतिरादित्य शिंद्यांबरोबर मी चर्चा करणार आहे। नॅशनल हायवेच्या बाबतीतला आहे, तो नितीन गडकरी साहेबांची चर्चा करणार आहे। नितीन गडकरींना सोबत घेऊन प्राणी संग्रहालयाचा प्रस्ताव जो दिल्लीमध्ये गेलेला आहे त्याला आम्ही मंजुरी घेणार आहोत, आणि धर्मेंद्र प्रधान साहेबांना एवढ्यासाठीच भेटणार आहोत की माझ्या खात्याशी ते निगडीत आहेत, आणि म्हणून UGC असेल किंवा AICT असतील ह्याच्या नॉर्म्समुळे जे महाराष्ट्रातल्या एज्युकेशन सिस्टीमला अडचण निर्माण होते त्याच्या संदर्भात मी त्यांच्याशी बोलतो। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे क्षेत्र व्यवस्थापक हरिश्चंद्र वेंगुर्लेकर हे सेवानिवृत्त झाल्याने प्रादेशिक अधिकारी प्रशांत पाडळकर व इतर मान्यवरांनी त्यांचा सपत्नीक जाहीर सत्कार केला। लोटे इंडस्ट्रियल असोसिएटचे अध्यक्ष व उद्योजक प्रशांत पटवर्धन यांनी हरिश्चंद्र वेंगुर्लेकर यांच्या कार्यपद्धतीचे भरभरून कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या। एक 2 वर्षापूर्वी LG एका प्लांटचं उद्घाटन करायला मोदी साहेब आले होते आणि तेव्हा त्यांनी कौतुक केलं होतं की महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाच्या मुळच महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती झाली। त्या भाषणातलं मी अर्धच वाक्य सांगतोय, अर्ध वाक्य काय होतं ते प्रत्येकाने आपापल्या पातळीवर शोधा, पण मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे निरपेक्ष हेतूनं काम करणारी अनेक माणसं होती, अनेक माणसं राहिली आणि म्हणून आपापल्या पद्धतीनं त्यांनी उद्योगाला चालना दिली। मग आपल्या रत्नागिरी किंवा कुडाळ या 2 जिल्ह्यांचा किंवा कोकणचा विचार करायचा झाला तर रत्नागिरीच्या प्रादेशिक कार्यालयात काम करणारे सर्वच कर्मचारी अत्यंत निष्ठेनं आणि प्रेमानं उद्योजकाच्या विकासासाठी काम करत होते, करत राहिले। आज वेंगुर्लेकर साहेबांनी खूप आपल्याला मार्गदर्शन केलं, मदत केलं, प्रत्येक उद्योजकांना आपापल्या परीनं त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली। ही सगळी भावना आजपर्यंतच्या उद्योजकांनी जी व्यक्त केली ती माझ्या मनात आहेच, पण मला एक वेगळा मुद्दा इथं सांगायचा आहे की त्यांच्या या कारण्यामागं त्यांची एक अभ्यासू वृत्ती होती, कायद्याचं सखोल ज्ञान होतं, येणारं परिपत्रक ते पूर्ण वाचलेलं असायचं आणि ते परिपत्रक आणि कायदा याचं पूर्ण ज्ञान ठेवून उद्योजकाचं काम कायद्याच्या चौकटीत बसून कसं करायचं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं आणि म्हणून ते वेगळ्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना आवडत गेले। 31 वर्ष 4 महिने सेवा करून क्षेत्र व्यवस्थापक म्हणून सेवानिवृत्त झालेले हरिश्चंद्र वेंगुर्लेकर यांची कार्यपद्धती सर्वांनाच प्रेरणादायी होती आणि म्हणूनच आज त्यांचा जंगी सत्कार केला जात आहे असे प्रादेशिक अधिकारी प्रशांत पाडळकर यांनी सांगितले। पण सगळ्यांना नेहमी माझं सांगणं असतं की आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांमध्ये काही चांगल्या क्वालिटीज आहेत, त्या आपण घेण्यासारख्या आहेत,
वेंगुर्लेकर साहेबांच्या कामामध्ये सगळं त्यांचं काम एका वाक्यात एका एका लाईनमध्ये सांगायचं झालं तर जसं गीतेमध्ये म्हटलेलं आहे कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन, अशा प्रकारचं काम वेंगुर्लेकर साहेबांचं आहे. ट्रान्सपरंट, स्पष्ट वक्ते आणि तत्पर. दुसरी गोष्ट, त्यांच्या अनुभवाचा आम्हाला भरपूर भरपूर फायदा झालेला आहे. म्हणजे पदानं कोण वरिष्ठ कनिष्ठ ह्या गोष्टी बिलकुल मध्ये न आणता ते आपल्या सहकाऱ्यांना सहकर्मचाऱ्यांना वरिष्ठांना वेळोवेळी नियमानुसार तत्वानुसार सूचना देत असतात. त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर ते औषध पाजतात. आम्हालाही असं औषध बऱ्याचदा मिळालेलं आहे आणि आम्ही नेहमीच त्यांच्या सूचना वेलकम स्वागत केलेलं आहे त्यांच्या सूचनांचं. आणि अनुभवी असल्यामुळं आम्ही नेहमीच त्यांना सल्ला घेतो, त्यांचा सल्ला घेतो. करंबेकर साहेब आहेत, वेंगुर्लेकर साहेब आहेत, जेवढे पण आपल्याकडे ज्येष्ठ आणि अनुभवी अधिकारी आहेत त्यांच्या 30 प्लस जास्त वर्षांच्या अनुभवाचा आपण सगळ्यांनी, मला माझ्या सगळं स्टाफला हे सांगायचं आहे की सगळ्यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा, त्यांचा गायडन्स घ्यावा, मीही घेतो. या प्रसंगी उपअभियंता सौ पी एस नागवेकर, बी एन पाटील, क्षेत्र व्यवस्थापक पी वाय करंबेळकर, ए व्ही कोळेकर, सौ वेंगुर्लेकर यांच्यासह MIDC मधील अधिकारी कर्मचारी व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रादेशिक अधिकारी प्रशांत पाडळकर, उद्योजक प्रशांत पटवर्धन, उद्योजक दिगंबर मगदुम, उद्योजक आनंद बांदिवडेकर, उपअभियंता बी एन पाटील आदींचे स्वागत करण्यात आले. आपण इमाने एतबारे आपली सेवा बजावली, तसेच उद्योजकांना न्याय देण्याचे काम केले याबद्दल सत्कारमूर्ती हरिश्चंद्र वेंगुर्लेकर यांनी समाधान व्यक्त केले आणि सेवानिवृत्तीपर सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. त्वरित कॅल्क्युलेशन करायचं झालं तर 31 वर्ष 4 महिने मी रत्नागिरीमध्ये नोकरी केली. तत्पूर्वी मी साधारण वर्षभर मुंबईमध्ये केली आणि तत्पूर्वी कुडाळमध्ये जी काही थोडीशी वर्ष 1.5 वर्ष सेवा केल्यामुळे साधारण 33 वर्ष मी महामंडळाच्या सेवेमध्ये आहे. आणि या सेवेमध्ये मी खूप काही शिकलो, चांगल्या प्रकारे अनुभव आले आणि ह्या सगळ्यांचं सहकार्य मिळत असल्यामुळे तुम्ही जे आत्ता मगाशी माझं जे काही भरभरून कौतुक केलं की बा वेंगुर्लेकरांकडे आल्यानंतर सगळं काम आमचं ताबडतोब व्हायचं, परंतु हे सगळं काम करत असताना ह्या सर्व माझ्या सहकार्यांनी जे काही मला सहकार्य केलं म्हणजे सांगितलेल्या शब्दाला त्या त्याप्रमाणे किती फाईल आणून दिली आणि त्या फाईलमधला एखादा मजकूर आणून किंवा तो पेपर तुमच्यापर्यंत पोचवला, तर त्याच्यामुळे हे माझ्या सर्व श्रेयाला किंवा एकंदरीत कौतुकाला माझे हे सगळे सहकारी, त्याचबरोबर आणि एक माझं नाव राहून गेलं ते म्हणजे आमचे पहिल्यापासूनचे मित्र सहकारी 10 महिन्यापूर्वी ते रिटायर झालेत सत्यवान गावडे, आज ते अगदी आवर्जून उपस्थित आहेत या ठिकाणी. मी त्यांनासुद्धा एकंदरीत ह्या माझ्या जो काही एकंदरीत आज मी या ठिकाणी उभा आहे तर त्याच्यातल्या यशाचा वाटेकरी सत्यवान गावडे ते पण आहेत. एकंदरीत आजचा हा जो काही कार्यक्रम आहे तो इतक्या चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचं सगळं आयोजन आमच्या कार्यालयातले सोलकर प्रथमेश आणि ह्या सर्वांचं अगदी मुकुटमणी म्हणून आमचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत पडाळकर यांनी खूप मनावर घेऊन हा कार्यक्रम इतक्या चांगल्या पद्धतीने आयोजित केलेला आहे. अगदी प्रामाणिकपणे सांगतो, अशा पद्धतीने इतका भव्यदिव्य अगदी नियोजनबद्ध कार्यक्रम मी अपेक्षित केलेला नव्हता, त्याबद्दल मी या ठिकाणी पडाळकर साहेब आणि सगळ्या आमच्या कर्मचारी अधिकारी यामध्ये आमचे प्रकाश करंबेळकर सुद्धा आले त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. कोकणातील वैद्यकीय क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या रत्नागिरी येथील चिरायू हॉस्पिटलमध्ये बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक MRI मशीनची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आमदार उदय सामंत यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले.
चिरायू हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर रमेश चव्हाण यांनी नामदार उदय सामंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी संचालक आनंद फडके, डॉक्टर नितीन चव्हाण, डॉक्टर सचिन यादव, डॉक्टर श्रीविजय फडके, डॉक्टर ज्योती चव्हाण, डॉक्टर अभिजित पाटील, संचालक राकेश चव्हाण, विलास चाळके, बंड्या साळवी, बाबू माप आदी उपस्थित होते. रत्नागिरी येथील चिरायू हॉस्पिटलमध्ये नेहमीच रुग्णांना आपुलकीची आणि योग्य दरात आरोग्य सेवा उपलब्ध केली जाते. तसेच या ठिकाणी बदलत्या कालानुरूप नवनवीन मशिनरीज बसवल्या जातात आणि त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी अत्याधुनिक MRI मशीनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांची ग्वाही. MIDC चे क्षेत्र व्यवस्थापक हरिश्चंद्र वेंगुर्लेकर हे सेवानिवृत्त झाल्याने अधिकारी, कर्मचारी आणि उद्योजकांनी केला त्यांचा जंगी सत्कार. आणि कोकणातील वैद्यकीय क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या चिरायू हॉस्पिटलचे नामदार उदय सामंत यांनी केले कौतुक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.